विजय आत्ताचा जल्लोष कसा सुरू आहे आणि अजून दोन जागांचे निकाल येणं अपेक्षित आहे त्या संदर्भातली काय अपडेट देऊ शकता? नक्कीच कविता, अजूनही दोन जागांची मतमोजणी आहे ती सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासूनच जर बघितलं आपण, काल 4 वाजल्यापासूनच फटाके फोडायला सुरुवात झाली होती. काल शिवसेनेनं फटाके फोडले आणि आज मात्र या ठिकाणी भाजपला फटाके फोडण्याची संधी मिळाली, कारण भाजपच्या आत्ताच्या घडीला तरी भाजपच्या जास्त जागा या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळंच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे. कारण एक प्रकारे मारहाण प्रकरण असेल, त्याच्यानंतर जामिनाचं प्रकरण असेल आणि इथून सगळी जर प्रकरण बघितले तर ही जिल्हा बँकेची निवडणूक राज्यातील इतर जिल्हा बँकेच्या. मी तुम्हाला थोडंसं थांबवते, आताची एक महत्त्वाची अपडेट आता हाती येते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा प्रतिष्ठेचा गड नारायण राणेंनी जिंकला हे स्पष्ट झाले, कारण भाजपला 11 जागांवर तर महाविकास आघाडीला 8 जागांवर विजय मिळालाय. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. सगळ्या जागांचे निकाल हाती आलेले आहेत आणि भाजपनं या निवडणुकीमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवलंय हे स्पष्ट झाले. पुन्हा एकदा जाऊयात विजय आणि अमोल मोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विजय, तुझ्याकडे येऊन सुरुवातीला मी अमोलकडे पुन्हा एकदा जाते, त्यांच्या सोबत काही कार्यकर्ते आहेत भाजपचे. अमोल, कविता, 11-8 ही आकडेवारी आता समोर आल्यानंतर वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. एक गोष्ट मात्र स्पष्ट झालेली आहे की नारायण राणे किंवा भाजपनंच हा गड जो आहे तो राखलेला आहे. अर्थात माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत ते वेंगुर्लामधून आहेत आणि वेंगुर्ल्यातलं जर आपण घडामोड पाहिली तर जे मनीष दळवी आहेत ते याच भागातले होते, जे संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये ज्यांचं नाव आलं होतं समोर आणि त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता. तुम्ही वेंगुर्ल्यातून आहात, निकालाकडे कसं पाहता, आजच्या भावना काय तुमच्या? आजच्या भावना म्हणजे ह्या सिंधुदुर्ग आपल्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय रवींद्रजी चव्हाण, पण जे मनीष दळवी जे आहेत त्यांना व्होटिंगसाठी दिलं गेलं नव्हतं ते देखील काल हजर राहू शकले नसते. पार्श्वभूमीवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जे मतदार होते हे भारतीय जनता पार्टीचे मतदार हे 100% उमेदवाराच्या पाठीशी असल्यामुळे हा विजय सुकर झालेला आहे. किती कटक आरस्थाना केली तरी भारतीय जनता पार्टीला कोणी रोखू शकत नाही. महाविकास आघाडीने कटक आरस्थान करून आमच्या उमेदवाराला मतदान करू दिलं नाही, परंतु मनीष दळवी किंवा नितेश राणे कुठे तुमचं काही बोलणं झालं का? आमचं काही बोलणं झालेलं नाही. ते जरी नसले तरी भारतीय जनता पार्टीचे मतदार आहे, त्यांच्या पाठीमागे 100% आहेत हे सर्वांना समजून गेलेलं आहे आणि त्यामुळे 12 मतं त्यांना मिळालेली आहेत आणि ते विजयी झालेले आहेत. स्वाभाविकपणे कविता, एकंदरीत ह्या प्रतिक्रिया आहेत, हे शब्द आहेत ते किंवा ह्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला बरंच काही सांगून जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाला पारावर जो आहे तो उरले नाहीये आणि दुपार 3 नंतर नारायण राणे स्वाभाविकपणे सिंधुदुर्गामध्ये येतील आणि त्यावेळेला हा विजय जल्लोष आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करताना कार्यकर्ते दिसून येऊ शकतात. कविता, निश्चितच जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. अनेकांच्या नजरा या निवडणुकीकडे लागलेल्या होत्या. वेंगुर्ला मधला हा निकाल जसं तुम्ही सांगितलं तसा खूप महत्वाचा होता. मनीष दळवी हे इथना उमेदवार होते आणि मनीष दळवी हे स्वतः या निवडणुकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नव्हते, कारण संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये मनीष दळवी हे आरोपी आहेत आणि त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आणि त्यानंतर मनीष परब हे सुद्धा प्रत्यक्ष या निवडणुकीला हजर राहिले नाहीत. मात्र त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा उत्साह आत्ता तुम्ही सांगितला आमच्यापर्यंत पोहोचवलात तो मात्र मोठा दिसतोय, कारण भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे. निर्विवाद वर्चस्व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपनं मिळवले. अमोल, तुम्ही राहाच आपल्या सोबत. भाजपनं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवत असताना कोणकोणते उमेदवार कोणकोणत्या मतदारसंघातून विजयी झालेत ते आपण पाहतो. कणकवलीमधून भाजपचे विठ्ठल देसाई हे विजयी झालेत तर संतोष सावंत हे पराभूत झालेत. काँग्रेसचे विकास सावंत हे पराभूत झालेले आहेत. भाजपचे समीर सावंत हे विजयी झालेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली हे मात्र या निवडणुकीमध्ये पराभूत झालेत आणि शिवसेनेचे सुशांत नाईक विजयी झालेत. भाजपचे मधुसूदन गावडे हे विजयी झालेत आणि अतुल काळसेकर हेही विजयी झालेत. दिलीप रावराणे हे भाजपचे उमेदवार हेही विजयी झालेत तर प्रकाश बोडस सुद्धा विजयी झालेत.
मनीष दळवी भाजपचे वेंगुर्ल्याचे उमेदवार तेही विजयी झाले तर काँग्रेसचे विलास गावडे मात्र पराभूत झाले. काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर हेही विजयी झाले आणि शिवसेनेच्या गणपत देसाईंनी सुद्धा या निवडणुकीमध्ये विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचे विक्टर डांटस हे सुद्धा या निवडणुकीमध्ये विजयी ठरलेत. भाजपचे रवींद्र मडगावकर विजयी झालेत तर भाजपच्या प्रज्ञा ढवण याही या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार आहेत. महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला 8 जागा मिळाल्यात. नीता राणे महाविकास आघाडीच्या उमेदवारही विजयी झाल्यात तर अस्मिता बांदेकर भाजपच्या उमेदवार पराभूत झाल्यात. तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा अंतिम निकाल हाती आलेला आहे आणि भाजपनं या जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. या सगळ्या घडामोडींच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू. आता एक छोटा